नमस्कार, अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे रब्बी कांदा लागवडीची तयारी। रब्बी हंगामातील हवामानामुळे कांद्याची प्रत चांगली असते आणि उत्पादनही अधिक मिळतं। ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात बियाणे पेरून रोपांची लागवड डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी। नोव्हेंबर महिन्यात शेवटी लागवड केली तर एप्रिलमध्ये काढणी होते। पाती आणि कांद्याची सुकवण चांगली होते, तसंच सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो। लागवडीस शिफारशीत कालावधीपेक्षा उशिरा झाला तर उत्पादनात खड येते। आता पाहूयात रब्बी कांदा जाती। सुरुवातीला पाहूयात लाल कांदा जाती। भीमा किरण, भीमा शक्ती, N241, अर्का निकेतन, अॅग्रीफाउंड लाईट रेड। आता पाहूयात पिवळा कांदा जाती। फुले सुवर्णा, अर्का पितांबर या जाती चांगल्या आहेत। भारतीय बाजारपेठेत पिवळ्या रंगाच्या जातींची मागणी कमी आहे, परंतु युरोपीय बाजारपेठेसाठी या जाती उपयुक्त आहेत। पिवळ्या रंगाची अर्ली ग्राणो ही जात मैदानी भागात रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे। आता पाहूयात पांढरा कांदा जाती। भीमा श्वेता, फुले सफेद, अॅग्रीफाउंड व्हाईट। आता पाहूयात पांढऱ्या कांद्याची लागवड। पांढऱ्या कांद्याची लागवड ही अकोला, नागपूर, अमरावती, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये होते। पांढऱ्या कांद्याची लागवड ही अकोला, नागपूर, अमरावती, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये होते। आज इथेच थांबूयात। अशाच अधिक माहितीसाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।